आज आपण कार्बन बद्दल शिकणार आहोत. आपण धड्याचे नाव पाहिले तर कार्बन एक महत्वाचे मूलद्रव्य असे आहे. तुम्हाला वाटेल की 118 मूलद्रव्यांपैकी आपण एका नव्या कार्बन या मूलद्रव्यावरच जास्त लक्ष का देतो आहे? याचे कारण, कार्बनची संयुगे आपल्या भोवती सर्वत्र आढळतात. रंग, पॉलिमर, औषधे, प्लास्टिक, कापूस, लोकर, कोळशाची उत्पादने, नैसर्गिक वायू, तेल इत्यादी ही सर्व कार्बनची संयुगे आहेत. सर्व सजीवांमध्ये कार्बन हा जीवनावश्यक घटक आहे असे म्हणणे चूक ठरणार नाही. आपले सर्व DNA, रेणू, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने या सर्वात एक घटक सर्वत्र आढळणार आहे, तो म्हणजे कार्बन. मग तुम्ही विचाराल की जैव रेणू सुद्धा कार्बन संयुगांपासून मिळालेले असतात का? बऱ्याच काळापर्यंत रसायनशास्त्रज्ञांना वाटत होते की कार्बन संयुगे निसर्गातून म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळतात, आपल्याला ते प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने बनवता येत नाही. जर्मन रसायनशास्त्रज्ञ वोल्डर यांनी अमोनियम सायनेट या असेंद्रिय संयुगापासून युरिया विश्लेषित केला, तेव्हापासून खूप सेंद्रिय संयुगे प्रयोगशाळेत बनवली जातात. खरे तर अशा कार्बन संयुगांचा अभ्यास याला सेंद्रिय रसायनशास्त्र म्हणतात, जी रसायनशास्त्राची एक शाखा आहे. निसर्गात आपल्याला कार्बन कुठे मिळतो? निसर्गात कार्बन मुक्त तसेच संयुगांच्या स्वरूपात आढळते. मुक्त म्हणजे मुक्त कार्बन हे मूलद्रव्य आणि संयुग म्हणजे इतर मूलद्रव्यांबरोबर मिसळले जाऊन बनणारी नवीन संयुगे. मुक्त स्वरूपात कार्बन म्हणजे हिरे आणि ग्रॅफाइट आणि संयुग स्वरूपात मिळणारी बरीच कार्बन संयुगे. ही झाली फक्त काही उदाहरणे. आपल्याला कार्बन डायऑक्साइड मिळतो आणि कार्बोनेटचे प्रकार जसे कॅल्शियम कार्बोनेट, संगमरवर, कॅलामाइन इत्यादी हे सर्व खरे तर कार्बनचे ऑक्साईड किंवा कार्बोनेट असतात. निसर्गात मिळणारी दुसऱ्या प्रकारची कार्बन संयुगे म्हणजे जीवाश्म इंधने. असे घटक म्हणजे कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू. लक्षात ठेवा की ही सर्व संयुगे खरं तर वनस्पती आणि प्राण्यांच्या जमिनीच्या पापुद्र्यांमध्ये खूप काळ कुजण्याने होते. तिसरा प्रकार कार्बनयुक्त पोषक द्रव्ये. वनस्पती व प्राण्यांमध्ये स्पन्नारी कर्बोदके, प्रथिने, चरबी खरे तर निसर्गातील कार्बनी संयुगे असतात. तुम्ही असेही म्हणू शकता की नैसर्गिक तंतू जसे कापूस, लोकर, रेशीम हे सर्व कार्बनी संयुगे आहेत आणि निसर्गात संयुगांच्या रूपात मिळतात.